ते काही परवडत नाही, 1,27 रुपये आवाला पण उत्पन्न नाही ना, घेरती नाही या वर्षी पावसामुळे घेरते कमी झाली. जो म्हणजे लागवड केल्यानंतर पाऊस सतत जो झाला त्यामुळे काही नुकसान झालं आहे का? नुकसानामुळे जे उत्पन्न घटलं ना, उत्पन्न घटलं नुकसान असं झालं तर काय 500 रुपये परवडला असं. अच्छा, म्हणजे आता जी आपलं जे शेतात जे कांदा लागवड केलेली आहे याच्यात किती उत्पन्न येईल आणि किती येणं अपेक्षित होत? आता या एकर मध्ये आपल्या जवळपास 7-5 कट्टे येतील, जवळपास 2,250 पाहिजे. जर नुकसान झालं नसतं तर किती आलं असतं उत्पन्न? 150-200 कट्टे आले असते. 150-200 कट्टे आले. त्याच्यावर का फवारणी वगैरे? फवारणी लागल्या, पावसाच्या डबल डबल निंदावं लागलं, मर आली, फवारणी जास्त लागली. त्यानंतर आता काढणीसाठी मजुरी? आता काढणीसाठी मजुरी जे लागते नेहमी तेच लागते, तेच लागते. त्याच्यात मजूर काही म्हणत नाही, आम्ही तुमच्या शेतच्या एवढं या सांगतात. बरोबर. आता लागलेला खर्च किती आहे तुमचा? लागलेला समजा 30,000 रुपये एकर पर्यंत लागला. एकरला 30,000? 30,000 किती निघेल का तो जे खर्च लागलेला आहे तो? निघेल फक्त 35,000 रुपये खर्च निघेल फक्त. बस जी मेहनत आहे ती भाव नसल्यामुळे भाऊ नाही पाहिजे तसा. म्हणजे हिशोबाने 13-14 रुपये जो भाव आहे, 50 रुपये किलोचा तरी पाहिजे होता भाव, तेव्हा परवडला असत. उत्पन्न खर्च काढायचा फक्त. बर, नवीन पेराला जे लागेल ते अजून परत पावकावं लागेल बाहेर. बरोबर. उत्पादन जे उत्पन्न कमी असल्यामुळे यावर्षी 1,300-1,400 भाव आहे. डबल डबल रोप टाकावं लागले, 4-4 वेळे तेव्हा एवढं लागलं. बरोबर. जवळपास 50 किलो बी टाकलं तेव्हा 2 एकर शेत लागलं. 50 किलो बी म्हणजे आज 2,000 रुपये किलोच्या हिशोबाने किती जातं.